दक्षिण मुंबई विधानसभा में आईटीआई की जगह पर उर्दू भाषा शिक्षण केंद्र बनाया जाने वाला है, जिसका निर्णय मविया की सरकार में हुआ था, जिसके विरोध में आज विधायक नीतीश राणे ने सदन में चर्चा की, जानकारी पोडियम पर दी, जहां उन्होंने बताया कि दक्षिण मुंबई क्षेत्र में 12 उर्दू भवन पहले से होकर मात्र तुष्टिकरण की सियासत के लिए मविया की सरकार ने उर्दू भवन का आदेश दिया था। पण आमचा मुद्दा एवढा आहे की काही टक्के आय टी आयला द्यावं आणि काही टक्केवर उर्दू भवन बांधावं, ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं आहे की जेव्हा आय टी आयची घोषणा झाली, 10,000 विद्यार्थ्यांनी तिथे ॲप्लिकेशन केलं, किती 10,000। एका बाजूला आपण बेरोजगारी मिटवण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला उगाच हे तुष्टीकरणाचं राजकारण करतोय। आता तुम्हाला मी माहिती अशी जी ती सभागृहामध्ये पण दिली, त्या पूर्ण परिसरामध्ये 12 उर्दू लर्निंग स्कूल, 12 उर्दू शाळा आहेत। आणि जसं मिहिरजींनी सांगितलं, 10 विद्यार्थी, 20 विद्यार्थी, 8 विद्यार्थी, जेव्हा एवढे उर्दू शाळा असून पण तिथे अगर तुम्हाला विद्यार्थी भेटत नाही आहे, तर तिथे तुम्हाला उर्दू भवन कशाला पाहिजे गोटं घ्यायला? मुद्दा माझा एवढाच आहे तुम्हाला की जेव्हा तिथे आय टी आय जाहीर केल्या, जेव्हा तिथे 10,000 विद्यार्थीचं ॲप्लिकेशन येतं, जेव्हा मंत्री महोदय सांगतायत की केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राबवण्यासाठी आम्ही हा पूर्ण आय टी आय सेंटर वापरू, एवढ्या तरुणांना, तरुणींच्या दोन हाताला काम तिथे मिळू शकतं, तर मग आपल्याला दाढी कुरडत कशाला बसायचं आहे? आणि मग तुम्हाला तुम्हाला हे उर्दू भवन बांधायचं असेल तर बांधा ना, मातोश्री दोनची जागा आहे ना, तोडा तिथे आणि बांधून टाका ना तिथे। तसं पण तिथे धर्मांतर झालेलं आहे तिकडच्या राहणाऱ्या लोकांचं। म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, जे मिहिरजींची मागणी, आमच्या सगळ्यांची मागणी एवढीच होती की तिथे अर्धं उर्दू भवन, अर्धी आय टी आय करण्यापेक्षा पूर्ण ते उर्दू भवन बाजूला करा आणि तिथे पूर्ण आय टी आय बांधा, एवढीच आमची मागणी होती। इस समय पोडियम पर मुलन विधानसभा के विधायक मिहिर कोटेचा ने भी यह उर्दू भवन हटाकर आईटीआई सेंटर बनाने की मांग की, जहां उन्होंने बताया कि इस मुद्दे पर सरकार ने सकारात्मक भूमिका दिखाई है और मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने आश्वासित किया कि हम 2 साल में यह उर्दू भवन हटाकर आईटीआई सेंटर स्थापित कर सकते हैं। सर्व नियमांना डावडून, सर्व जीआर प्रक्रियांना डावडून, कशा प्रकारे तत्कालीन मुख्यमंत्री उबाठा यांनी भगवा रंग सोडल्यानंतर हिरवा प्रेम दाखवण्यासाठी उर्दू लर्निंग सेंटर हे उभारण्यासाठी आयटीआई साठी रिझर्व भूखंड याचा डी रिझर्वेशन करून त्याचा प्लॅनिंगला मान्यता देऊन आणि टेंडर काढून तब्बल 3 महिन्यात कशा धावपडीत उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यासाठी वर्क ऑर्डर मुंबई महानगरपालिकेने काढले, ज्या विभागात 6 महानगरपालिके शाळेत उर्दू माध्यमात शिक्षण घेण्यासाठी सोय आहे, त्या महानगरपालिकेची शाळात उर्दू शाळाची कक्ष हे रिकामी पडलेत, एक एक कक्षामध्ये 8 विद्यार्थी, 10 विद्यार्थी, आणि जिकडे कक्ष रिकामे पडले त्याच विभागात पुन्हा एकदा उर्दू लर्निंग सेंटर हे कशासाठी? आयटीआय केंद्र जर उभारण्यात आला असता तर सर्व जाती धर्माचे गोर गरीब युवक हे कौशल्य विकासाचं शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकले असते, पण यांना गोर गरिबांचा विकासाची पडलेली नाही आहे, फक्त अल्पसंख्याकांचा समाजाचा विशिष्ट प्रेमामुळे त्यांना खुश करण्यासाठी हे उर्दू लर्निंग सेंटर त्यांनी उभारण्यासाठी मान्यता दिली। आज मी सभागृहात मागणी केलेली होती की क्या या उर्दू लर्निंग सेंटरला जो काम चालू आहे त्याला शासन स्टॉप वर्क देणार काय, आणि दुसरं म्हणजे ज्या महानगरपालिकेचे अधिकारी ज्यांनी हे सर्व नियम डावडून या प्रकल्पाला मान्यता दिली त्या अधिकाऱ्यांना आपण निलंबित करणार काय? आमचे मंत्री मंगल प्रभात लोढाजींनी खूप सकारात्मक उत्तर देताना शासनाला हे सांगितलंय की ते 2 वर्षात आयटीआय केंद्र उभारू शकतात आणि त्यांना आयटीआयची गरज आहे, आणि या विषयामध्ये हायकोर्टाचे काही डिरेक्टिव्ज आहेत
कॅबिनेट सेक्रेटरीनी हायकोर्टाच्या ऑर्डरवरती काय निर्देश दिलेले आहेत त्यांनाही डावडून महानगरपालिका हे काम करते आणि UD मंत्री यांनी आश्वासन दिलंय की हे चौकशी करतील आणि वाटलंच तर या प्रोजेक्टला स्थगिती देतील. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट.